अल्पवयीन मुलाचं अपहरण, कशाचं तरी अमिष दाखवून अल्पवयीन मुलाचं अपहरण करण्यात आलंय. हा खळबळजनक प्रकार जुना पुना नाका एम्बेसेडर हॉटेलजवळ 24 एप्रिलच्या सकाळी घडलाय. सुयश मनोहर चवरे असं अपहरत मुलाचं नाव असून या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे बाणेगाव येथील सुयश हा 17.5 वर्षीय मुलगा त्यांच्या कामानिमित्ताने चुलत भाऊ धम्मदीप दगडू चौरे याच्याबरोबर जुना पुणा नाका चौकात आला होता. भाऊ धम्मदीप याने त्यास तिथे सोडून गेल्यावर त्यास कुणीतरी कशाचं तरी अमिष दाखवून खुश लावून पळवून नेलंय. या प्रकरणी मनोहर संदीपान चौरे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम 363 अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपहृत मुलाचं नाव सुयश असून त्याचा रंग काळा सवळा, शरीर बांधा सडपातळ, उंची साधारणतः 5 फूट, बोली भाषा मराठी, अंगावर नेस पांढऱ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट आहे अशी माहिती पोलीस नाईक MR ढोबळे यांनी दिली आहे.